नमस्कार, मी मंजित मोरेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अफजल खानाची नेमणूक शिवाजी महाराजांच्या विरुद्ध झाली होती. आपण एक क्विक रिकॅप बघू की मी त्याच्यात काय काय सांगितलं. अफजल खानाचा स्वभाव कसा होता, तो विजापूरून कधी निघाला, तो कुठे कुठे गेला, त्यासाठी बघू आपण एक क्विक रिकॅप आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. खान 1656 विजापूरहून निघाला आणि तुळजापूरला पोहोचला. अफजल खान तुळजापूरला पोहोचल्यावर त्यांनी तिथे तुळजापूरच्या देवळाला उपद्रव केला. अफजल खान तुळजापूरहून निघाला आणि पुढे पंढरपूरला गेला. सभासद बकरीतही म्हटलं आहे, पुढे लष्कर कूच करून श्री पंढरीस आले, भीमातीरी उतरले, देवास उपद्रव देऊन वाईस गेले. सगळ्या देशमुखांना कान्होजी जेठांनी एकत्र आणलंय आणि ते शिवाजी महाराजांच्या बाजूने उभे राहिले. ती फार मोठी जबाबदारी होती, ते फार मोठं काम कान्होजी जेठांनी केलंय. पण खंडोजी खोपडे मात्र अफजल खानाला जाऊन मिळाला आणि शेवटी अफजल खान वाईला येऊन पोहोचला. जशी फरमानं आदिलशहानी पाठवली होती देशमुखांना, तशीच फरमानं, तशीच पत्र अफजल खान जेव्हा वाईला पोहोचला तेव्हा त्यांनी पण देशमुखांना पाठवली की अशी अशी मोहीम आदिलशाहीने शिवाजी महाराजांविरुद्ध उघडली आहे, तुम्ही माझ्या बाजूनी या, तुम्ही माझ्या बाजूनी आला नाहीत तर याचा परिणाम काही चांगला होणार नाही. अशा मायनेची पत्र अफजल खानाने पण देशमुखांना पाठवलेली आहे. तुम्ही बघा कसं प्रेशर बिल्ड होत आहे. एक एक टप्पा जसा पुढे 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 जातो आहे. अफजल खान जेव्हा निघाला विजापूरहून तेव्हापासून तर अफजल खान शिवाजी महाराजांना भेटतोय, तोपर्यंत हे प्रेशर कसं वाढत जात आहे. अफजल खानांनी तुळजापूरच्या देवीला उपद्रव केला, अफजल खानांनी पंढरपूरच्या देवाला उपद्रव केला, अफजल खान वाटेतली इतर देवस्थानं पडत चाललाय. सईबाई साहेबांचा भाऊ बजाजी निंबाळकर फलटणचे ते आदिलशहाकडनंच होते, आदिलशाहीतलेच होते. त्यांना पण अफजल खानांनी पकडलंय आणि त्यांना हत्तीच्या पायी आता देऊन मारतो असं अफजल खानांनी म्हटलंय. याचं कारण काय की शिवाजी महाराजांवर प्रेशर बिल्ड करायचं, प्रचंड प्रेशर बिल्ड करायचं की काही करून शिवाजी महाराज बाहेर येतील आणि एक तर लढतील नाही तर म्हणतील की आता मला घेऊन चला. याच्यासाठी अफजल खान हे सगळं करतोय. बजाजी निंबाळकरांची शेवटी सुटका झाली ही गोष्ट वेगळी, पण हे जे प्रेशर बिल्ड होत आहे हे किती मोठ्या लेवलचं आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करावा. आणि अफजल खानांनी शेवटी शिवाजी महाराजांच्या मुलुखात हल्ले करायला सुरुवात केली. जाधवांनी सुपे प्रांतात हल्ला केला, पांढऱ्यांनी शिरवळमध्ये केला, खर्ड्यांनी सासवडमध्ये केला, सिद्दी हिलालने पुण्यात केला, सैफ खानांनी तळ कोकणात केला. आता शिवाजी महाराजांच्या मुलखात हल्ले पण व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाजी महाराज यावेळी राजगडाला होते. शिवाजी महाराज या गोष्टीचा विचार करत होते की हे संकट जे आलं आहे हे कसं सुटेल. यामध्ये सभासद बखरी फार सुंदर वर्णन केलं आहे. सभासद बखरीत सभासदकार म्हणतो की खानाशी जावळीत युद्ध करावे आणि आपण प्रतापगडाला जावे. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगितली आहे. त्यांच्या सोबत जे होते त्यांना शिवाजी महाराजांनी ही गोष्ट सांगितली आहे. अफजल खानाशी युद्ध करावं ही गोष्ट काही सगळ्यांना पटली नाही, ती भीतीदायक गोष्ट वाटली. सगळ्यांनी शिवाजी महाराजांना म्हटलं झुंज देऊ नये, सलाह करावा, म्हणजे अफजल खानाशी लढू नका, त्याच्याशी तह करा, त्याच्याशी बोलून चालून जेवढं होईल तेवढं करू, त्याच्याशी लढू नका. शिवाजी महाराज त्यावर म्हणतात आहे, जैसे संभाजीराजे यास मारिले. संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ. कनकगिरीच्या वेढ्यात संभाजीराजांना मारलं मी मगा सांगितलं. जैसे संभाजीराजे यास मारले तैसे आम्हास मारेल, मारिता मारिता होईल ते करू, सलाह करणे नाही. म्हणजे शिवाजी महाराज सांगतात आहे की इथे सलाह करण्याची गरज नाही, त्याच्याशी तह करायचा नाही, कारण की त्यांनी जसं आमच्या मोठ्या भावाला मारलं कनकगिरीच्या वेळात तसं तो आम्हाला पण मारेल, तर मारता मारता जे होईल ते करू पण सलाह करायचा नाही. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगितली तरी लोकांच्या मनातली धाकधूक काही कमी होईना. त्याचवेळी शिवाजी महाराजांना दृष्टांत झालाय. दृष्टांत झाला म्हणजे साक्षात भवानी मातेने शिवाजी महाराजांना मूर्तिमंत दर्शन दिलं आणि त्याच्यात भवानी माता शिवाजी महाराजांना म्हणते, आपण प्रसन्न झालो, सर्वस्वे सहाय्य तुला आहे, तुझे हाते अफजल खान मारविते, तुझला यश देते, तू काही चिंता करू नको. ही संकल्पना काही पहिल्यांदाच ऐकतो आहे किंवा एखाद्या कल्पोकलिप्त कवीच्या मनातली मनोरंजक कल्पना आहे अशातला अजिबात भाग नाही. दृष्टांत होतात, दृष्टांत झालेले आपण आजही ऐकतो. असा शिवाजी महाराजांना हा दृष्टांत झाला होता. शिवाजी महाराजांनी हा जो दृष्टांत झाला तो सगळ्यांना सांगितला. भवानी मातेनी मला काय येऊन सांगितलं, तुझ्या हातून अफजल मारविते असं स्वतः देवीने येऊन मला सांगितलं, स्वतः भवानी मातेने येऊन सांगितलं असं लोकांना सांगितलं शिवाजी महाराजांनी. तरीही काही लोकांच्या मनात या गोष्टींनी चिंता होत होती की हे कसं पार पडेल.
काही मंडळींनी ती गोष्ट व्यक्त करून दाखवली. सभासद बघ, खरी तसं लिहिलं आहे, हे कर्म कठीण, सिद्धीस गेले म्हणजे बरे, नाही तर कसे होईल. त्यावर महाराज बोलले, सला करून या प्राणनाश होईल, युद्ध केल्याने जय जहालियास उत्तम, प्राण गेल्याने कीर्ती आहे. असं शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं आणि शिवाजी महाराज जावळीस पोचले. श्रावण शुद्ध 2 शिवाजी राजे जावळीस आले अशी नोंद आहे. ही तारीख इंग्रजी कॅलेंडर नुसार पाहिली तर ती येते 31 जुलै 1659. शिवाजी महाराज जावळीला पोचले. शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. प्रतापगडावर या गोष्टींचा विचार विनिमय सुरू आहे की आता पुढे काय करायचे, पुढे कसे करायचे, अफजल खानाला कसं तोंड द्यायचं. आणि तेवढ्यात बातमी आली की अफजल खानाचा वकील वाटाघाटी करण्यासाठी किल्ल्यावर येतोय, प्रतापगडावर येतोय. अफजल खानाच्या वकिलाचं नाव कृष्णाजी भास्कर. कृष्णाजी भास्कर गडावर आले. त्यांनी अफजल खानांनी लिहिलेलं पत्र शिवाजी महाराजांसाठी ते शिवाजी महाराजांसमोर ठेवलं. त्यात अफजल खानांनी म्हटलं होतं, त्याचा थोडक्यात मी तर्जुमा सांगतो तो असा, त्यात तो म्हणतो आहे की तुम्ही आजपर्यंत, शिवाजी महाराजांना अफजल खान लिहितोय की तुम्ही आजपर्यंत जे वागले ते काही योग्य नाही. आदिलशाह बराच चिडलेला आहे त्याच्यामुळे. तुम्ही आदिलशहाचा जो मुलूक काबीज केला तो तुम्ही ताबडतोब वापस करायला हवा. निजामशाहीचा जो मुलूक आदिलशहाने घेतला होता तो पण तुम्ही बळकावला, तो पण तुम्ही वापस करायला हवा. त्या पत्रामध्ये ज्या वास्तूंची, ज्या किल्ल्यांची विशेष करून नावं घेतली आहे ती म्हणजे पुरंदर, सिंहगड, लोहगड, कल्याण, भिवंडी. हे किल्ले शिवाजी महाराजांनी जे आदिलशहाचे घेतले होते ते अफजल खानांनी त्यांना वापस करायला सांगितले. शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी आपला वकील नेमला जो शिवाजी महाराजांकडून अफजल खानाकडे जाईल. जसा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्याकडे आला होता तसा शिवाजी महाराजांनी एक वकील नेमला. ते वृद्ध होते, त्यांचं नाव पंताजी गोपीनाथ. पंताजी गोपीनाथ वाईला गेले आणि त्यांनी अफजल खानासमोर शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र ठेवलं. शिवाजी महाराज अफजल खानाला म्हणतात आहे की तुम्ही माझ्यावर खूप दया दाखवली, पण मी तुम्हाला स्वतः भेटायला यायला घाबरतो, तर तुम्हीच जाऊ द्यावे. एक दिवस शिवाजी महाराजांनी पंताजी गोपीनाथांना एकांतात बोलवलं आणि म्हटलं की तुमच्या मनात काय आहे आम्हाला सांगा, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगा. त्याच्यावर पंताजी गोपीनाथ म्हणाले, सभासद बखरीमध्ये लिहिलंय, फार सुंदर लिहिलंय ते. पंत म्हणाले, खानाच्या मनात दुष्टबुद्धी आहे, सला करून तुम्हास भेटीस आणून दगा करून कैद करून विजापुरस धरून न्यावे ऐसे आहे. खानास नानापरीस नाव जावळीस घेऊन येतो. तुम्ही हिम्मत धरून एकांती एकांगी करून मारणे आणि लष्कर सर्व लुटणे आणि राज्य सारे आपले करणे. म्हणजे पंत शिवाजी महाराजांना म्हणतात आहे की खानाच्या मनात काही बरोबर नाहीये, तो तुम्हाला तहासाठी बोलवेल, तुम्हाला तिथे दग्याने पकडेल आणि तो तुम्हाला विजापूरला घेऊन जाईल. पुढे पंत म्हणतात आहे की मी खानाला नानापरीने जावळीत घेऊन येतो, तुम्ही त्याला हिम्मत धरून एकांतात एकटा असताना गाठा आणि त्याला मारा, त्याचं लष्कर बुडवा आणि सगळं राज्य आपलं करा. आणि पंताजी गोपीनाथांनी अफजल खानाला जावळीस येण्यासाठी मनवलं. अफजल खान जावळीस यायला निघाला. आता भेटीचा करार ठरू लागला. सभासद बखरी तसं लिहिलं आहे, भेटीस आड करून तिसरे दिवशी भेटावे. शिवाजी महाराजांनी गडावरून खाली उतरावं, खानाने गोटातून पुढे यावं आणि ठरलेल्या डेऱ्यात भेटावं. दुसऱ्या दिवशी गडाखाली शामियाना केला. शामियाना केला म्हणजे सदर सजवली. ती सदर अत्यंत सुंदर सजवली, नाना प्रकारचे हिरे मोती माणक्यांनी ती सदर सजवली. अफजल खानाचे डोळे दिपून जातील अशी ती सदर सजली होती. लष्करासह नेतोजी पालकरांना घाटमाथ्यावर बोलवून ठेवलं होतं. बखरीमध्ये असं लिहिलंय, शिवाजी महाराज म्हणतात, उद्या खानाच्या भेटीस जातो, पत्ते करतो आणि गडावर येतो, तेव्हा एकच आवाज गडावरी करतो, तेव्हा तुम्ही घाटाखाली उतरून खानाच्या गोटात चालून येऊन मारामारी करणे. तसेच कोकणातून मोरोपंत पेशवे आणविले आहे, त्याशी गडाखाली आवाजाची इशारत सांगितली. आपण निवडक लोक गडाखाली उतरून जागा जागा जाळीत ठेवले. याचा अर्थ की शिवाजी महाराज म्हणतात आहे की मी उद्या खानाच्या भेटीला जातो, तिथे त्याचा पराभव करतो आणि गडावरती येतो. गडावर आल्यावर एकच आवाज करतो, आवाज करतो म्हणजे तोफेची इशारत करतो. तोफेची इशारत जशी होईल तशी तुम्ही लष्करासह, नेतोजी पालकरांना म्हणतात आहे, तसे तुम्ही लष्करासह खानाच्या छावणीवर तुटून पडायचं. असंच मी मोरोपंतांना पण सांगून ठेवलंय.
त्यांना पण तोफेची इशारत होईल हे मी त्यांना सांगून ठेवलं आहे आणि पुढचं वर्णन फारच सुंदर आहे जे बखरीत लिहिलं आहे. मग खास राजियांनी स्नान करून भोजन केले, जरीची कुर्ती घातली, डोईस मंदिल बांधला, त्यास तोडा बांधला, पायात चोरणा घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनाक चढविले व बरोबर जीव महाला मर्दाना होता त्याजवळ एक पट्टा, एक फिरंग, एक ढाल, तसंच संभाजी महालदार जवळ एक पट्टा, एक फिरंग व एक ढाल असे दोघे माणसे मर्दानी आपल्या बरोबर घेतले. वरकड धारकरी लोक जागा जागा जाळीत उभे केले आणि राजियांनी सिद्ध होऊन गडाखाली भेटीस याव्यास उतरले. शिवाजी महाराज गडाखाली आले, त्यांना दुरून अफजल खान दिसतोय, पण अफजल खानासोबत अजून एक धारकरी उभा आहे, अजून एक माणूस उभा आहे. शिवाजी महाराजांनी हेरलं की हा तो सय्यद बंदा. शिवाजी महाराजांनी पंताजी गोपीनाथास बोलावलं, आपल्या वकिलांना बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी म्हटलं की तिथे ते सय्यद बंदा सोबत आहे, ते काही बरोबर वाटत नाही, तुम्ही खानाला जाऊन आमचा निरोप सांगा. पंताजी गोपीनाथ अफजल खानाकडे गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा निरोप सांगितला. सभासद बखरीमध्ये अत्यंत सुंदर वर्णन यांचं केलं आहे, मी जैसे महाराज तैसे खान, आपण खानाचा भतीजाच होय, ते वडील. सय्यद बंदा खानाजवळ आहे त्याकरिता शंका वाटते, हा सय्यद बंदा इतका त्यातून दूर पाठवणे. पंताजी गोपीनाथ म्हणतात आहे की अफजल खानाबद्दल काही शिवाजी महाराजांच्या मनात काही नाही आहे, पण तो सय्यद बंदा त्याच्यासोबत उभा आहे, तुमच्यासोबत उभा आहे, त्याच्यामुळे मनात थोडीशी चलबिचल होते, तुम्ही सय्यद बंदाला तेवढं बाजूला पाठवा. आणि अफजल खानाने सय्यद बंदाला दूर केलं. अफजल खान शामियान्यात आला, ते पहिल्यांदा आमोरासमोर येतात आहे. किती सुंदर प्रसंग आहे बघा हा. अफजल खान आधीच शामियान्यात येऊन बसला होता, शिवाजी महाराज शामियान्यात आले, त्यांनी अफजल खानाला पाहिलं, अफजल खानाने शिवाजी महाराजांना पाहिलं. बखरीमध्ये सभासद बखरीमध्ये अत्यंत सुंदर वर्णन केलंय या प्रसंगाचं, ते मी तुम्हाला सांगतो. खानही उभा राहून पुढे सामारा येऊन राजियास भेटला. खानाने भेटी देता खानाने राजियाचे मुंडी कवटाळून काखेखाली धरली आणि हातीची जमदाड होती तिचे मेण टाकून कुशीस राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुर्ती होती त्यावर खरखरली, अंगास लागली नाही हे देखून राजांनी डावे हातचे वाघनखे होते तो हात पोटात चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरे हात, उजवे हात बिचव्याचा मारा चालविला. ऐसे दोन वार करून मुंडी आसंडून चौथरियाखाली उडी घालून निघून गेले. खानाने गलबला केला की मारिले मारिले, दगा दिधला बेगी धावा. ऐसे बोलताच भोयांनी पालखी आणली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतक्यात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले आणि पालखी खाली भोयास पाडिले, खानाचे डोकेच कापिले. इतक्यात सय्यद बंदा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजावरही चालविले. तो राजाने जीव महाला जवळ आपल्या हुद्द्याचा पट्टा होता तो घेऊन पट्टा व बिचवा असे कातर करून सय्यद बंडाचे चार वार ओढिले. पाचवे हाताने राजियास मारावे तो इतका जीव महाला याने फिरंगेने खांद्यावरी सय्यद बंदास वार केला. तो पट्ट्याचा हात हत्यारा समेत तोडिला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जीव महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले. हा प्रसंग किती जसाच्या तसा समोर आणला आहे, किती असं वाटतंय की समोर घडतंय आपल्या. सभासद बखरकार लिहितात की शिवाजी महाराज जसे शामियान्यात आले तसा अफजल खान उठून उभा राहिला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं आणि शिवाजी महाराजांची मान आपल्या हातात खाली दाबली. त्याच्याकडे जी जमदाड होती ती जमदाड शिवाजी महाराजांच्या कुशीत त्यांनी मारली. जमदाड म्हणजे एक मोठ्या चाकूचा प्रकार आहे, तो शिवाजी महाराजांच्या कुशीत त्यांनी ती मारली. पण शिवाजी महाराजांनी अंगात जरीची कुर्ती घातली होती, म्हणजे चिलखत घातलं होतं, म्हणून ती नुसतीच खरखरली, ती अंगाला लागली नाही. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पोटात बिचव्याचा मारा केला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पोटात वाघनखं मारली असं सभासद बखरकार सांगतो. अफजल खानांनी गलबला केला, दगा दगा हे ऐकून तिकडनं सय्यद बंदा धावत आला, अफजल खानाचे भुई धावत आले. अफजल खानाला पालखीत घातलं आणि हे सगळं संभाजी कावजी बघत होता. संभाजी कावजींनी त्या भोयांचे पाय कापले आणि ती पालखी खाली पडली. अफजल खान त्याच्यात होतात, अफजल खानाचं त्यांनी मुंडकं कापलं.
सय्यद बंदा शिवाजी महाराजांवर धावून गेला, तो शिवाजी महाराजांवर हल्ले करतोय, शिवाजी महाराजांवर मारा करतोय, शिवाजी महाराजांनी तो मारा धरून ठेवला. सय्यद बंदानी मारायला जेव्हा हात उचलला तेव्हा जिवा महालेनी त्याच्याकडे जी फिरंग होती त्यांनी त्याचा त्याच्या हातावर मारा केला सय्यद बंदाच्या, आणि पट्ट्यासकट त्याचा हात तोडला, असं वर्णन सभासद बखरकार करतो. इथे सय्यद बंदा गेला, शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज संभाजी गावजी आणि जिवा महाले हे वरती प्रतापगडावर निघून गेले. अशा प्रकाराने शिवाजी महाराजांचा हा खूप मोठा विजय अफजल खानावर झाला. शिवाजी महाराज फक्त इथेच थांबले नाही आहे की आता अफजल खानाला मारलं तर आपला विजय झाला, आता आता सगळं संकट संपलं असं नाही आहे. शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले, शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी जसं म्हटलं तसं प्रतापगडावर जाऊन तोफेची इशारत दिली आणि शिवाजी महाराजांनी तोफ उडवली. ती इशारतीची तोफ होती. अफजल खानाचं पुरं सैन्य बुडवलं. अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा पळत सुटला, तो जावळीच्या जंगलात घुसला आणि तो शेवटी वाचलाय, पण त्याचे हाल हाल झाले. शिवाजी महाराजांनी असा अद्वितीय पराक्रम केला, असा अद्वितीय विजय शिवाजी महाराजांनी अफजल खानाविरुद्ध मिळवला. जी आदिलशाही या गोष्टीची वाट पाहत होती की आता कधी बातमी येते की आता शिवाजी महाराज अफजल खानाच्या हातून एकतर मारला गेला किंवा अफजल खानांनी शिवाजी महाराजांना कैद केलं, ही बातमी कधी येते याचा विचार आदिलशाही करत होती. त्या आदिलशाहीला खाडकन ही बातमी मिळाली की अफजल खान मारला गेला. अली आदिलशहा आणि बडी साहेबीन ही सुन्न झाली. या बातमीने संपूर्ण हिंदुस्थान अवाक झाला की हे घडलं कसं, जो एवढा पराक्रमी अफजल खान तो शिवाजी महाराजांनी मारला. ही गोष्ट प्रचंड मोठी आहे. ही भारताच्या इतिहासात, ही महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झालेली गोष्ट आहे. ही गोष्ट सांगितल्याशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊ शकत नाही. एक गोष्ट आपण बरेचदा ऐकतो, एक गोष्ट आपण बरेचदा ती ऐकून ऐकून बरीच गुळगुळीत होते. आपल्याला त्या गोष्टीच्या मागचा पराक्रम जेवढा जाणवायला पाहिजे तेवढा जाणवत नाही, पण ही गोष्ट प्रचंड मोठी आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे की अफजल खान मला मारायलाच आला आहे, त्याच्या मनात दुसरा तिसरा कुठलाच हेतू नाही. मी मगाशी म्हटलं किंवा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की अफजल खानाने शिऱ्याच्या राजाला कस्तुरी रंगाला तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी बोलवलं आणि दग्यांनी त्याचा खून केला. शिवाजी महाराजांना ही गोष्ट काय माहिती नव्हती. तशातही आपली बुद्धी स्थिर ठेवणं, तशा प्रसंगाला समोर जाणं आणि तशातूनही विजयी होऊन बाहेर निघणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. अफजल खान वधाची गोष्ट खूप ठिकाणी खूप जागी आपल्याला ऐकायला मिळते. माझा काही हा पहिला व्हिडिओ नाहीये किंवा अफजल खान वधावरचा हा पहिला व्हिडिओ आहे जो मी केलाय अशातली काही गोष्ट नाहीये, पण ही गोष्ट सांगितल्याशिवाय, याच्या मागचा पराक्रम सांगितल्याशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं मी हा आज व्हिडिओ करतो ज्याच्यात मी अफजल खान वधाबद्दल बोलतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी मंजित मोहरील आज इथेच तुमची रजा घेतो. धन्यवाद.